ನಗರ ಮಧ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಗಾಗಿ ಭಾನುವಾರದಂದು ಸಾಹಿತ್ಯದ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ನುಮೋವಿ ಪ್ರಶಾಲೆಯ ಮೈದಾನದ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಗದ್ದಲದಲ್ಲಿ ಕಂಡುಬಂದರು. शहर मध्य विधानसभा मतदार संघासाठी नूतन मराठी विद्यालयाच्या समोरील मैदानात मतमोजणी होणार आहे. या ठिकाणी रविवारी सकाळी 9 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी निवडणुकीसाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट मशीनचं वाटप केलं. निवडणुकीच्या मतदानाचं साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान निवडणूक अधिकारी निकम यांनी शहरमध्ये मतदारसंघातील मतदान केंद्र ईव्हीएम कर्मचाऱ्यांची संख्या आणि बंदोबस्त पोलिसांची अधिक माहिती दिली. एकूण 293 इतकी मतदान केंद्र आहेत, त्याच्यामध्ये 10 ऑक्झिलरी एवढी मतदान केंद्र आहेत. त्या प्रत्येक मतदान केंद्रावरती लागणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो जवळपास 1450 एकूण कर्मचारी वर्ग आहे आणि सगळ्यांची डिप्लॉयमेंट आम्ही प्रत्यक्षात केलेली आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारा पोलीस कर्मचारी वर्ग आहे तो जवळपास 249 पेट्रोलिंगसाठी 950 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती साहित्य वाटपाचं कामकाज आता सुरू आहे. आपण ते बघितलं आहे, अतिशय शिस्तबद्ध असं कामकाज सुरू आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात उद्या सकाळी 7 वाजता होईल. बिफोर त्याच्या अगोदर मॉकपोलचा कार्यक्रम होईल. परंतु साहित्य मतदान केंद्रावरती घेऊन जाण्यासाठी आम्ही जी सोय केलेली आहे ती जवळपास 63 बसेसची सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये 8 जीप पण आहे. सर्व मतदान कर्मचारी आणि अधिकारी त्या नेमून दिलेल्या बसनंच मतदान केंद्रावरती जातील आणि ते आजच 1 वाजता मतदान केंद्रावरती पोहोचतील. सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी नेमून दिलेल्या बसनंच मतदान केंद्रावरती जायचं आहे. कोणीही खाजगी वाहनाचा वापर करणार नाही. प्रत्येक बसला GPS युनिट लावलेलं GPRS ट्रॅकिंग सिस्टम आहे की ती बस आमचं मतदान केंद्र वाहतूक करून घेऊन जाणार आहे. प्रत्येक झोनल ऑफिसरच्या गाडीला GPRS सिस्टम इनबिल्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मशीन जी जाते मतदान केंद्रावरती उद्या मतदान घेण्यासाठी ती सर्व मशीन ट्रॅक केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही शंकेला वाव राहणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेतली आहे. सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान व्हावं तसेच मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.